आपलं दर्शन सगळं आटपलंय त्र्यंबकेश्वर वरनं. आता आपण निघालोय वणीला. आता इकडून दाखवते 2 तास 14 मिनिट 105 किलोमीटर आहे. एक वाजला झोप येते जाम. एक वाजला आता पिंपळगावच्या इकडे आपण पोहोचू आणि इथून आपल्याला आता लेफ्ट आहे. जवळजवळ 50 किलोमीटर आहे इकडून अजून वणी. पेरू दिसले तर पेरू घेतो आपण. कुठेवाले पिंक मध्ये द्या. दोन वाजता बरोबर आपण पोचलोय पण इकडे पण आपल्याला गर्दी दिसते. हे समोरच रोपवे स्टेशन आहे की अशी रोपवे जाते तिकडे वरती. काय तिकीट कसं? 440 चौघांचे म्हणजे 110 रुपये जाऊन येऊ ना. जीवधानीला 250. तिकीट घेतल्यानंतर यांनी असं बनवलंय. तिकीट घेतल्यानंतर हे असं बनवलं शॉपिंग मॉल सारखं. आपण घेतलाय एक राईस प्लेट, डाळ खिचडी आणि मसाला डोसा आणि परीचं जेवण चालू आहे. आपण खाणार आहे झुणका. झुणका भाकर बोलतो, पिठलं भाकर भरपूर दिवसानंतर. अरे तू खाते खाते तू. झालं आपलं लंच. आता आपण जाऊया रोपवेने वरती. तर या रोपवेला फर्निक्युलर रोपवे असं म्हणतात जी जीवधानीला पण आहे. आपण तिकडे बसलेलो होतो. हे सेकंड टाइम असणार माझं आणि प्रणिताचं. या सेकंड टाइम त्या जीवधानीला आता बसणार. अरे हो 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 देवा देवा. विरार जाने के लिए प्लेटफॉर्म क्रमांक 2 पर जलद लोकर आ रही है. विरार फास्ट. आता डायरेक्ट विरार को. डायरेक्ट विरार को भी विरार को जाने का है. विरार को फुल एयर कंडीशन. व्यवस्थित दर्शन झालं आमचं. आता चाललो काळभैरव मंदिरात. तिकडे तर व्यवस्थित चरण स्पर्श वगैरे करायला भेटलं. वाजव परत एकदा. बज बज. चला परतीचा प्रवास सुरू आपला. आपली गाडी आलाय.
तर इकडे एक चूक झाली आमची कार पार्किंग साठी. आम्हाला वाटलं सगळीकडे कार पार्किंग फुल आहे म्हणून आम्ही इथेच कार पार्क केली. इथे हे लोक काय करतात, फ्री मध्ये पार्क करायला देतात पण मग ह्यांचं असं असते की ह्यांच्याकडूनच देवीची ओटी घ्यायला लागते. तुम्ही एक काम करू शकता, रोपवे स्टेशनच्या बाजूला खूप मोठी पार्किंग स्पेस अवेलेबल आहे, तुम्ही तिकडे पार्क करू शकता. चला तर आता थोडेफार ड्रोन शॉट्स बघूया आणि मग इकडून निघूया. व्हेरी गुड मॉर्निंग फ्रॉम नाशिक. आज सीरच झाला, आम्ही 10:30 नंतर आलो, 10:35 झाले आणि इकडे ब्रेकफास्ट उचलायला घेतला स्ट्रिक्ट. आम्हाला जे भेटलं ते घेतलं, आम्ही खाऊया. जसं मी तुम्हाला रूम दाखवलं नाही ना इकडे, हे बघा इथून एंट्री होते आपली. हे वॉशरूम आहे, हे असं थोडं कंटेनर टाईप वाटते आपल्या प्लेनमध्ये, कसं असतं तशीच फिलिंग येते मला. बघी ही आपली पवी आहे, हा बेड आहे क्वीन साईज, इकडे एक कपाट दिला आहे आणि एक डेस्क आहे वर्किंग डेस्क, एक सोफा जसा दिला आहे, टीव्ही युनिट आहे आणि बाहेर बाहेर नजरे अच्छे तिकडे असे दिसतं. बरं चांगलं दिसतं, आज ढगाळ पण वातावरण झालं. तर आपलं नाश्ता वगैरे तसं काय झालं आहे, आता इकडून निघूया. दोन गोष्टी आज करायच्या आहेत, एक तर आहे सीता गुफा आणि प्रति केदारनाथ आहे त्र्यंबकेश्वरच्या रस्त्यावर, तर ते बघू कसं आहे. पप्पा बोल ना, पप्पा काय नाही पप्पा, अच्छा पितृपक्ष चालू म्हणून काव काव करते तू काव काव